यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत एका महिला ढोलवादकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ही महिला चक्क व्हीलचेअरवर बसून ढोल वादन करत होती. या महिलेच्या ढोल वादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या इच्छाशक्तीला अनेकांनी सलाम केला होता. या महिलेचं नाव आहे सुचित्रा खरवंडीकर. सुचित्रा या दिव्यांग आहेत. एका दुर्धर आजारामुळे त्यांना लहानपणीच अपंगत्व आलं. मात्र सुचिता कधीच खचल्या नाहीत. आपल्याच वाट्याला हे का आलं अशा विचारांमध्ये न अडकता त्यांनी आपल्याला काय काय करता येईल हा विचार केला. सुचित्रा यांची आज एक हस्तकला शिक्षिका, राष्ट्रीय पॅरा जलतरण विजेती, पहिली व्हीलचेअर ढोल वादक अशी स्वतःची ओळख आहे. नमस्कार, मी सुचित्रा सुनील खरवंडीकर आणि मी मेहंदी आर्टिस्ट आहे. आणि आत्ता आम्ही मेहंदीचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे, जगातून पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. बाय बर्थ मला ही डिसॅबिलिटी आहे मॅनिगोमायसिल म्हणून. त्याच्यामुळे त्याच्यात माझी लोअर बॉडी पूर्ण पॅरालाइज झाली. आणि आत्ता लॉकडाऊन नंतर मी पूर्णपणे व्हीलचेअरवरच आहे. त्याच्या आधी मी थोडीफार चालू शकत होते, पण हे म्हणजे याच्या ह्याच्यात बरं होण्यासारखं काही नाही किंवा ह्याची मला रेग्युलर मेडिसिन्स अशी काहीच नाही आहेत. रेग्युलर स्विमिंग करणं, मी पॅराजिमला जाते आठवड्यातनं 2 दिवस आणि त्यांनी मला बऱ्यापैकी हेल्थ सपोर्ट मिळतो. आणि बाकी कलेतनं मला खूप मेंटल स्ट्रेस माझा सगळा निघून जातो. जेव्हा मी मेहंदी काढायला बसते तेव्हा माझा मेंटल स्ट्रेस बऱ्यापैकी निघून गेलेला असतो. ॲक्च्युली लहानपणापासून मला आर्टचीच खूप आवड होती आणि त्यातल्या त्यात मेहंदी कलेवर खूप जास्त प्रेम होतं. मला ते डिझाईन्स, ते कलाकुसर खूप आवडायची. आणि तेव्हा फारसं कोणी मेहंदी काढून देणार नव्हतं, म्हणजे प्रोफेशनल तर फारच कमी होते. सो एक 8वी 9वीत जेव्हा मी गेले त्याच्यानंतरच माझ्या डोक्यात आलं की आपण याच कलेमध्ये आपलं प्रोफेशन किंवा आपलं एक करिअर करू शकतो. आणि तेव्हापासून मी मग घरगुतीच मेहंदी शिकायला सुरुवात केली. मी कोणाकडेही शिकलेली नाही आहे जाऊन. माझं मीच पुस्तकं आणून डिझाईन सुरू केले काढायला. आणि मी साधारण वयाच्या 17व्या 18व्या वर्षापासून मी मेहंदीच्या प्रोफेशनल ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. आमचा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे आम्ही 1-12 तासात कंटिन्यू मेहंदी काढलेली आहे. आणि मी आणि माझ्या 24 विद्यार्थिनींनी मिळून हे रेकॉर्ड सेट केलेलं आहे. जगातलं पहिलं रेकॉर्ड आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी आम्ही हे रेकॉर्ड केलं. मेहंदी कलेतील पहिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नावावर असलेल्या सुचित्रा तरुणींना मेहंदीचे प्रशिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभ्या करतात हे विशेष. प्रभात नवदुर्गा मालिकेतील आजच्या भागात जाणून घेऊया सुचित्रा खरवंडीकर यांचा प्रवास. मला ह्या गोष्टीचं कधीच आजपर्यंत वाईट वाटलं नाही की मी अशी डिसेबल्ड आहे किंवा मीच अशी का हा प्रश्नही मला कधी पडला नाही. कारण जे माझ्याकडं नाही ह्या गोष्टीवर फोकस करण्यापेक्षा जे माझ्याकडं आहे त्या गोष्टीवर मी खूप फोकस केला आणि त्यातून मी माझे मेहंदीचे आणि इतर कलांचे क्लास सुरू केले. सो मला आजपर्यंत कधी वाईट वाटलेलं नाही आहे. आणि स्विमिंगमध्ये सुद्धा मी पॅरास्विमिंग करते आणि मी त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वरपर्यंत म्हणजे वरच्या स्टेजपर्यंत गेलेली आहे. कौतुक केल्यावर खूपच छान वाटतं लोकांनी. आणि एक स्वतःला इन्स्पिरेशन मिळतं की मी स्वतःला कालपेक्षा आज जास्त चांगलं प्रेझेंट करू शकते आणि त्याचा खूप मला एक आनंद मिळतो. आणि ढोलवादन तर माझं लहानपणापासून, म्हणजे मी प्रॉपर पुण्यातली आहे आणि माझं आजोळ पेठेतलं असल्यामुळे मला ढोलवादनाचा भयंकर वेड होतं. परंतु कोणी मला घ्यायला तयार नव्हतं पथकामध्ये, पण 2015 साली युवा वाद्य पथकाने मला पहिली संधी दिली ढोल वाजवायची आणि तेव्हापासून मी त्यांच्या या पथकात ढोल वाजवते. आणि त्याचा अनुभव खूप अमेझिंग आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारा अनुभव आहे. आणि मला खूप छान तिथनं, म्हणजे मी मिरवणुका जेव्हा वाजवते तेव्हा लोकांचा मला खूप छान रिस्पॉन्स येतो. दिवसभराचं शेड्यूल, सकाळी उठून आवरून स्विमिंगला जाते. स्विमिंगहून आल्यावर बाकीचं मग स्वयंपाक वगैरे करणं, त्याच्यानंतर थोडी रेस्ट करून संध्याकाळी 4 माझे क्लासेस सुरू होतात. 4 ते 7:30-8 क्लास घेते आणि नंतर परत काय रुटीन, घरातली कामं वगैरे करून 10-10:30 बेडवर. कामाच्या बाबतीत, म्हणजे रोजच्या कामाच्या बाबतीत 80% कामं माझी मीच करते. म्हणजे स्वयंपाक करण्यापासून सगळं माझं मी करते. त्याच्यामध्ये शक्यतो मला कोणाची मदत लागत नाहीत. फारच थोडीफार कामं असतात की त्याच्यामध्ये मी माझ्या आईची मदत घेते किंवा आमच्याकडे मेड्स आहेत
त्या मला हेल्प करतात. बट अदरवाईज स्वयंपाक करणं, बाहेर जाणं येणं, मी व्यवस्थित गाडी चालवू शकते. इवन मी एकटी आउट ऑफ पुणा किंवा आउट ऑफ इंडियासुद्धा मी एकटीने अनेकदा ट्रॅव्हल केलेलं आहे. सो त्या कुठल्याच बाबतीत मी दुसऱ्यांवर डिपेंड नाही आहे. आणि बाकीच्या छोट्या छोट्या कामात जिथं अडतं तिथं मला पटकन कुणीही मदत करायला येतं. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनी सगळ्यात आधी स्वतःच्या ॲबिलिटींवर विश्वास ठेवला पाहिजे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. आणि तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे तुम्हाला डिस्ट्रॉय करायला येत नसून ते तुम्हाला बेटर करायला येतात असं मला वाटतं. तुमच्यातलं एक चांगलं वर्जन त्यातनं बाहेर पडायची शक्यता असेल. तुम्ही त्या प्रत्येक प्रॉब्लेमकडे पॉझिटिव्हिटीने पाहिलं किंवा ठीक आहे थोडा वेळ तुम्हाला त्रास होईल पण नंतर जर तुम्ही प्रयत्न केले तर असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की जो सॉल्व होऊ शकत नाही. आणि प्रत्येक स्त्रीने तर मला आजच्या काळातल्या प्रत्येक स्त्रीनी हे फायनान्शियली इंडिपेंडंट राहिलंच पाहिजे आणि स्ट्रॉंगही राहिलं पाहिजे. वैचारिकदृष्ट्या एक तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करू शकता, त्यातनं ओव्हरकम करू शकता. ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या कुटुंबाचा होता. माझ्या आईवडिलांनी मला कधीही एक डिसेबल्ड चाइल्ड किंवा असं म्हणून मला वाढवलंच नाही. मी नॉर्मल शाळेत माझं शिक्षण झालं पुण्यात अभिनवमध्ये आणि मी कॉलेजला पण गरवारे कॉलेजला होते. सो मी डिसेबल्ड आहे म्हणून तू हे करू नको ते करू नको इकडे जाऊ नको असं कुठलंही रिस्ट्रिक्शन्स माझ्यावर कधीही नव्हते. याचा मला खूप मोठा फायदा असा झाला की मी स्वतःकडेच कधी एक डिसेबल पर्सन म्हणून पाहिलंच नाही. त्याच्याचबरोबर माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला. माझे सगळेच नातेवाईक आणि आता माझ्या सगळ्या स्टुडंट म्हणजे त्यासुद्धा मला प्रचंड मदत करतात आणि खूप सपोर्ट करतात प्रत्येक बाबतीतच. मेहंदी किंवा कुठल्याही कलेकडे बघायचा ना आपल्या समाजाच्या दृष्टिकोन फार बरा नाही आहे. म्हणजे हे एक फावल्या वेळातलं काम असं लोक धरून चालायचे. आता तरी जरा बरा काळ आलेला आहे. पण जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मेहंदीकडे म्हणजे अत्यंत काहीच काम नाही तर मग मेहंदी काढ असं लोकांचा एक दृष्टिकोन होता. पण तसं नसतं. कुठलीही कला जी असते त्या कलेवर जर तुम्ही मनापासून प्रेम केलं तर ती कला तुम्हाला नाव, सन्मान आणि पैसे तिन्हीही गोष्टी मिळवून देते. सो माझं सगळ्याच पेरेंट्सनाही विनंती आहे की जर तुमच्या मुलांमध्ये कला असेल तर त्या कलागुणांना वाव द्या. फक्त शिक्षण आणि डिग्री ह्याच्यामागे न लागता तुम्ही त्या मुलांची कलेमध्ये त्यांना कसं प्रावीण्य मिळेल किंवा ते कलाक्षेत्रात कसे पुढे जातील ह्याच्यासाठी पण तुमच्या मुलांना सपोर्ट करा. नक्कीच तुम्हाला तुमचं मूल डिसअपॉइंटेड करणार नाही. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी अनेक वर्ष क्लास चालवती आहे. यातल्या खूप मुलींनी शिकून पुढे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात. आज चांगले पैसे पण कमवत आहेत आणि नाव पण त्यांनी मिळवलेलं आहे. मेहंदीला प्रोफेशन बनवण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही स्वतः कन्व्हिन्स पाहिजे की नाही मला याच क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये नाव कमवायचं आहे. मला सांगायचं हेच आहे की पैशाच्या मागे खूप पळून काही होत नसतं. पैसे तुम्हाला मिळतात जर तुम्ही परफेक्शनच्यामध्ये आलं तर अल्टिमेटली तुम्हाला पैसे मिळतात. लोक तुम्हाला मेहंदी काढायला बोलवतात पण सुरुवातीला तुम्हाला सिन्सिअरिटी तुमच्यामध्ये पाहिजे. जे तुमचे गुरु तुम्हाला शिकवतात ते शिकून घेण्याची तुमच्या अंगामध्ये तेवढे पेशन्स पाहिजेत आणि नंतर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. ह्या तीन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर साधारण एक वर्षात तुमचा हा सगळा कोर्स संपल्यानंतर तुम्ही व्यवस्थित सेटल होऊन तुम्ही व्यवस्थित पैसे कमवू शकता. तेवढा वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे एक वर्ष कमीत कमी. ॲक्च्युली आपण ना बायका खूप घर संसार मुलं ह्याच्यामध्येच गुंतलेलो असतो तर असं नसतं. ह्याच्या पलीकडचं सुद्धा जग आहे. तर माझं असं अगदी ठाम मत आहे की प्रत्येक स्त्रीने आपलं व्यक्तिमत्व आधी घडवलं पाहिजे. ठीक आहे तुम्ही घराकडे लक्ष द्या, मुलांकडे लक्ष द्या, पण त्यांना खरं 24 तास तुमची गरज असते का याचाही विचार करा. आणि तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात याचा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही विचार करा. कुठल्याही सामाजिक दबावाखाली येऊन आपलं सगळं करिअर किंवा आपलं सगळ्या आवडी सोडून फक्त संसारात बुरफटणं हा आत्ताचा काळ नाही. आत्ताच्या काळाची ही गरजसुद्धा नाही आहे. आत्ता तुम्ही स्वतःला आधी डेव्हलप करा. तुमच्याकडे बघून तुमची मुलं शिकत असतात. सो तुम्ही जितक्या खंबीर राहाल, जितक्या स्ट्रॉंग राहाल, जितक्या इंडिपेंडंट राहाल, तुमची मुलं तुमच्याकडे बघून तेच शिकणार आहे. माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी जी आली आहे ना ती मोस्टली मी आजूबाजूच्या माझ्यासारखे जे लोक आहेत त्यांना मी बघते. त्यांना माझ्यापेक्षा खूप जास्त प्रॉब्लेम असून ते आयुष्याकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहीत नाही पण मी लहानपणापासून अशीच आहे. मी कुठलीच गोष्ट निगेटिव्हली फारशी घेतच नाही. काहीही प्रॉब्लेम होते मी त्याच्याकडे पहिलं बघतो की ह्याच्यात मला प्लस पॉईंट काय आहे. सो आणि माझे वडील, माझी आई दोघंही खूप छान आणि पॉझिटिव्ह विचारांची लोकं आहेत. माझ्या कुटुंबामुळे माझ्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे. खूप वेळेला म्हणजे अनेकदा माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे की माझे आजार पण आलेले आहेत. माझ्या पायाला अल्सर झालेला आहे. खूप वेळा असं डाऊन फील होतं, म्हणजे प्रचंड डाऊन की मी चालू शकत नाही. 6-6 महिने मी बेडवर असते तेव्हा असं वाटतं की इंधून पुढचं आयुष्य माझं कसं होईल.
पण समहाऊ एक महिना दीड महिनाच ती फेज राहते. त्याच्यानंतर मला असं वाटतं की नाही, मला मी या अशी मी जगायला मी जन्माला आलेली नाही, मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा, आणि मला दुसऱ्यांसाठी इन्स्पिरेशन म्हणून उभं राहायचं आहे. आणि अशा ह्या विचाराने मी प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक आजारपणातनं बाहेर आलेली आहे आणि अजून नवीन ऊर्जेने आणि नवीन उर्मीने मी काम करायला सुरुवात केलेली आहे. मला म्हणजे मी असं पाहिलं आहे की खूप डिसेबल लोकांना असं वाटतं की आपला काहीच उपयोग नाही किंवा त्यांनी ते मनानेच घेतलेलं असतं, तर मला असं सांगावं असं वाटतं की डिसॅबिलिटी ही पहिल्यांदा तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या डोक्यात असते. तुम्ही फिजिकली तुम्हाला काय आहे काय नाही आणि काहीही फरक पडत नाही. सो स्वतःवर विश्वास ठेवा. आणि मी हा विश्वास माझ्यावर ठेवल्यामुळे आज माझा मेहंदीचा नॅशनल रेकॉर्ड झालेला आहे. त्याचबरोबर मी 2019 साली VPR मिसेस इंडियासाठी मी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यामध्ये मला विनिंग क्राऊन पण मिळालेला आहे. त्याच्यानंतर मला बेस्ट इन्स्पिरेशनल मॉडेलचा अवॉर्ड मॅस्टिक इंडियाचा मिळालेला आहे. त्याच्याबरोबर मी स्विमिंगमध्ये स्टेट आणि नॅशनल लेवलला मी स्विमिंग करते. मी गोल्ड मेडलिस्ट आहे स्विमिंगमध्ये. मी आज पुण्यातली पहिली महिला आहे की जी व्हीलचेअरवर बसून ढोलवादन करते. मी आत्ताच जस्ट एक पॅरारायफलचं मी शिक्षण घेतेय. पुढच्या वर्षीपासून मी पॅराशूटिंगच्या सुद्धा स्पर्धांना सहभागी होणार आहे. सो स्काय इज द लिमिट. भरपूर तुम्हाला गोष्टी करण्यासारख्या असतात. तुम्ही फक्त आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. पुढचं आयुष्य तर ऑफकोर्स माझं खूप ब्राईटच असणार आहे, कारण माझ्यामध्ये जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि हे एक आता वर्ल्ड रेकॉर्डची आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सो त्यानंतर माझी स्वतःची इच्छा आहे की मी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवर स्विमिंग करावं आणि माझ्या देशासाठी मी भरपूर मेडल मिळवून माझ्या देशाची माझ्या देशाचं नाव खूप मोठं करावं. ही माझी सगळ्यात मोठी इच्छा आणि माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे.